प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय जयकारानं सारं वातावरण भारावून गेलं होतं. ढोल ताशाच्या गजरात सारा आसमंत दुमदुमला होता. लेझिम, तुताऱ्या, काठीवर चालणारी मुलं आणि चित्तथरारक मर्दानी खेळांनी वातावरणात नवा जोश संचारला होता. निमित्त होतं ते शिवप्रताप दिनाचं. याच प्रतापगडावर शिवरायांनी अफजल खानाशी दोन हात करून त्याचा खात्मा केला. शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा दिवस म्हणून दरवर्षी हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवरायांच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं. हे प्रचंड म्हणजे प्रचंड उत्साह आणि एक उत्सव, एक सण असं बघून मनामध्ये खूप आनंद आणि ऊर्जाचा स्रोत फुटला, एक झरा फुटलेला आहे. या नेत्रदीपक सोहळ्याला शिवप्रेमी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली. आज शिवप्रताप अफजल खान वधाचा दिवस. शिवाजी राजांनी ह्याच दिवशी अफजल खानचा वध केला होता. 10 नोव्हेंबर 1659, शके 1581, गुरुवार दुपारी 2 अफजल खान वध झाला. त्याचाच आज आपण गडावर आलेले हजारो शिवभक्त आज कार्यक्रमाला उपस्थित आहोत. या सोहळ्यावेळी शिवभक्तांच्या उत्साहानं प्रतापगड दुमदुमून गेला होता. विकास भोसले, झी मीडिया, प्रतापगड, सातारा.